पापलेट गेग सुगरनी सोला लगर हमदी आम्ही जातीचा कोळनी मानी आमचा धंदा पाण्यामध्ये. मित्रांनो, आता मी घरी आलोय. आई आता रिक्षाने येईल, मला परत कॉल करेल. आणि जो फाटक लागला होता तिथे मला परत आईला आणायला जायचंय. जिथे आम्ही थांबलो होतो, पाऊस येतोय तिकडे, तिथे मी थोडा नेट चालू केला होता आणि मेसेज बघितले सगळ्यांचे. तर कालचा व्हिडिओ जो मी पोस्ट केला होता ब्लॉग, त्याच्यामध्ये प्रतिभाने सांगितलं होतं, आईने सांगितलं होतं प्रतिभाला पिझ्झा. तर आम्ही गेलो होतो तिथे, पिझ्झा आणला आणि अचानक भयानकमध्ये पाऊस आला. तर मी माझ्या भाऊजींना पाठवलं पिझ्झा घेऊन, ॲक्टिवा होती, त्यांना बोलतो डिक्कीमध्ये टाका आणि पटकन घेऊन जावा घरी. तर त्या पिझ्झाचा व्हिडिओ बनवायचा राहिला. आणि जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असेल व्यवस्थित, तर तुम्हाला एक पिशवी दिसेल तिथे टेबलावरती, थोडा सेकंडसाठी असेल ते दिसली असेल तुम्हाला तिकडे. आणि जर तुम्ही नोटीस केलं असेल तर येताना भाऊजी आमच्याबरोबर होते पण जाताना नव्हते, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही जे कमेंट केली आहे की अरे पिझ्झाने आणला, हे नाही आणला, तर ॲक्च्युली गेलेलो आम्ही खास पिझ्झाच आणायला. तिथं मी चहा पि आलो आणि पिझ्झा घेऊन आलो. तर लोकांनी कमेंट केलेत की अरे दादा आम्हाला नाही आवडलं, वहिनीला पिझ्झा घेऊन नाही गेलं तर आम्हाला हे आवडलं नाही. तर मित्रांनो, असं काय नाही, आम्ही पिझ्झा आणला. ॲक्च्युली आम्हीच नाही खाल्ला पिझ्झा, सुजल, मी आणि बट्टू, आम्ही तिघांनी पिझ्झा नाही खाल्ला. भाऊजी तर घरी आले तर भाऊजींनी पण खाल्ला पिझ्झा. आपला गट्टूनी खाल्ला. गट्टू बोला इथे असं बसला आहे बघा अभ्यास करत. गट्टूच्या स्माईलवरून कळलंच असेल गट्टूनी पिझ्झा खाल्ला का नाही. आणि तर चला मित्रांनो, मी तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो, तोपर्यंत विश्रांती घ्या. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. गेल्या 2 दिवसापासून आई रेसिपी दाखवत नाही आहे कारण की पाऊस खूप येतोय. आईला बाहेर बाजार आणायचं आहे तर त्याच्यासाठी बाजार आणायला मिळत नाही. तर पाऊस आता जरा शांत आहे. तर चला मित्रांनो, आज आपण जाऊ बाजार आणायला, बघू आई काय घेऊन येणार आहे आज आपल्यासाठी रेसिपीसाठी. तर आपण जाऊ मार्केटमध्ये. आपल्याबरोबर आहे सुजल आणि से हाय सुजल आणि बट्टू. किती थंडाराम घेऊन बसलाय सध्या कारण की बट्टू वाट बघणार आहे आपली यायची. आणि आपण चाललो आहे बघा, आई पण येणार आहे. तर आई काय आणणार आहे आज बाजारपेठेमधून? बघते काय बाजारात भेटते आता. तर बाजारात काय भेटतंय बघू. मी सगळं तुम्हाला बाजार दाखवणार आहे, हिच्या बरोबर कसा भावताव असतो, हिचा कसा काय असतो, कसा ॲटिट्यूड असतो. तर तुम्हाला चला आपण जाऊ खाली बाजारामध्ये, मी तुम्हाला दाखवतो, थोड्या वेळात विश्रांती घ्या. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहे मार्केटमध्ये, बिल्डिंगच्या खाली आलो आहे आपण. तर मी आता बाईकवरती सुजलला आणि आईला घेऊन जाणार आहे कारण की आईबरोबर सुजल किंवा तो बटूक असतोच मार्केटमध्ये काही ना काही घेऊन जायला. चला आपली गाडी तिथे उबी आहे, बाईक उभी आहे, 2-व्हीलर, नाही तर मला वाटतं 4-व्हीलर उभी आहे. तर चला आपण जाऊ मार्केटमध्ये, मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, तोपर्यंत विश्रांती घ्या. तर मित्रांनो, आपण आलो आहे रोडवरती आता आणि इथून आपल्याला जायचं आहे स्टेशनला आईबरोबर. आणि हे इथे खड्डे आहेत खूप मित्रांनो, तर इथे सावकाश गाडी चालवायची आहे. या खड्ड्यामधून पाऊस खूप पडला आहे त्याच्यामुळे पाणी भरलेलं आहे इथे थोडंफार खड्ड्यांमध्ये. आणि आपल्याला सावकाश जायचं आहे या खड्ड्यामधून, का आपल्याला घाई नाही करायची आहे. आता हा कॅमेरा थोडा फास्ट आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल फास्ट मारलं आहे. आणि इथे सगळ्या गाड्या उभ्या आहेत बघा मित्रांनो. तर हा फाटक लागला इकडे, हे बघा हा फाटक लागलेला आहे. आता ही ट्रेन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा फाटक लागलेला असेल. आता थोड्याच वेळात फाटक खुलणार आहे, सगळ्यांची घाई बघा गाडीवरती बसायची. आणि फाटक खुललं आहे तर इथे असं वाटतं कॉम्पिटिशन चालू आहे कोण पहिला जाईल. तर मित्रांनो, असं नसतं, गर्दी असते म्हणून आपल्याला असं वाटतं. तर या फाटकवरून आपल्याला जायचं आहे हळूहळू, हे बघा अशा पद्धतीने. लवकरच आपण पोहोचू जिथे आईला जायचं आहे बाजारामध्ये. आणि बघू आता आई काय घेणार आहे. बघा ह्या गाड्या अशा फटाफट फास्ट फास्ट चाललेल्या आहेत. इथून हे खड्डे वगैरे आहेत, इथून सावकाश गाडी चालवायची आहे. आत्ता पण सांगतोय मी तुम्हाला, आपल्याला घाई नाही करायची आहे जास्त. तर मित्रांनो, आता आई स्टेशनला चालली आहे कारण की जर संजय कुमार आला तर जरा घाई घाई होते. मग आईला थोडंफार सामान घ्यायला ना भेटत. मग आई आता रिक्षाने चालली आहे. समावून द्या आई, फोन कर. तर या प्रकारे मित्रांनो, आई गेली आहे तर संजय कुमार गाडी चालू करत आला. तर आपण आता चाललोय जुन्या घराकडे, म्हणजेच आपण पाहिला होतो जिथे आम्ही फेमस झालेलो त्या घरात, त्या इथे चाललोय. तर बघा आम्ही आता जाऊ तिथे, तोपर्यंत व्लॉग बघा. इथे सोनू राहतो या बिल्डिंगमध्ये आणि इथे संजय कुमारचा मित्र राहतो. इथे आम्ही आलोय, काय घरी नाही येतो. तर आपलं आलं जुनं घर. Yeah, bye.
मित्रांनो, हा आपला जुना घर आहे, तुम्ही बघत असाल इथे आम्ही राहायचो. इथेच फेमस झालेलो आम्ही टिकटॉक वरती. आणि आपला हा रूम छोटासा इकडे होतो. आम्ही इथे पूर्ण पाणी भरायचं तरी आम्ही 10 वर्ष इथे काढली. पण आता आम्ही वेस्टला गेलो राहायला. हा रूम आम्हाला छोटा पडत होता म्हणून फॅमिली वाढली, घर पण वाढवायला लागेल. तर हा रूम आता असाच खाली आहे. तर या रूम वरती मी 1-2 दिवसांनी व्हिजिट मारतोच रूमची हालचाल बघायला. इथे भाडोत्री होता पण तो निघून गेला आता भाडोत्री. त्याच्यामुळे मला इथे यायला लागतं सारखं रूम बघायला. हे आपलं तुम्हाला रूम तर माहितीच असेल हा आपला. मित्रांनो चला, मी आईला सोडलंय रिक्षाजवळ. आई रिक्षा वरून स्टेशनला जाईल आणि नंतर स्टेशनवरून काय बाजार घेऊन येईल घरी ते मी तुम्हाला दाखवेल. कारण की मी आई बरोबर जाणार होतो. तिने मला सांगितलं की तू येऊ नको, कारण मी गेल्यावर खूप खाई करतो, मग आईला बाजार घ्यायला जमणार नाही. आई आता बाजार घेऊन येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो आईने बाजार काय काय घेतलाय. तोपर्यंत तुम्ही पुढचा ब्लॉग बघत राहा. आता मी चाललोय आपल्या घरी. तर मित्रांनो, हा आपण आता घरी चाललो. हा रोजचा आपला रुटीन आहे. पप्पांना पण इथेच मी सोडतो बाईकवरती. आणि जो आपल्या घरी ब्रिज आहे समोर, तो ब्रिज नवीन बनतो. एकदा तो ब्रिज बनला तर आपल्याला ही ह्या रस्त्याने यायची गरज नाही लागणार. हे बघा, इथे टफ आहे, लोक प्रॅक्टिस करतात इथे. आणि हा जो रस्ता आहे तो थोडा 19-20 आहे, पावसामुळे थोडा खराब होतो हा रस्ता. आणि हा फाटक लागतो तेव्हा खूप त्रास होतो पब्लिकला ह्या फाटकमुळे. तर मित्रांनो, आता इथे फाटक लागला आहे. तर मित्रांनो, आता हा पाऊस आला आहे. बघा, यांनी छत्री ओपन केली आहे पावसामध्ये. आणि बाईकवाल्यांचे खूप प्रॉब्लेम होतात इथे. पाऊस अचानक भयानक आला, हा फाटक लागतो, मग ट्रेन येते, तोपर्यंत वेट करायला लागतो. आणि ऊन असलं तर एवढा दिमाग खराब होतो इथे. एवढं गरम होतं उन्हामध्ये तर विचारता सोय नाही. तर ते फाटक लागलाय आणि इथे आम्ही आता निघणार आहे. थोड्या वेळात फाटक ओपन होणार आहे हा. तर मित्रांनो, आता हा फाटक ओपन झाला आहे बघा. आणि पावसाची झर पण थोडी थोडी चालू झाली आहे. हा पाऊस यायला लागला आहे मित्रांनो हळूहळू. आणि इथून गाड्या एकदम स्लो जातात. हे बघा, हा फाटक आहे एकदम मोठा आपल्या विरारचा. तर मित्रांनो, आता इथे पाऊस स्टार्ट झालेला आहे एकदम कायदेशीर जोरात. हे बघा, इथे संजय गावा उभे, सर्व पब्लिक इथे उभी राहिले, गाडी पास केली. खूप जोरात पाऊस स्टार्ट झालेला आहे. सर्वजण छत्री घेऊन आहेत पण आम्हाला नव्हतं माहीत पाऊस येणार आहे. तर मित्रांनो, आता थोडाफार पाऊस कमी झाला आहे म्हणून संजय गावा बोलला चल जाऊ लवकर लवकर. संजय गावा माहिती आहे गाडी काढतोय तर आम्ही थोडं लगेच पोचू. 5 मिनिटाचे अंतर आहे इथून फाटकपासून, आम्ही लगेच पोचू. चलो आलो आहे मी आपल्या सोसायटीमध्ये. तर जरा लिफ्टने जाऊ. खूप पाऊस आहे बाहेर, फर्स्ट फ्लोअर दाबला आहे, फॅन लावला आहे. काय देखील फॅन नको नाही तर आवाज येणार नाही आपला. मित्रांनो, आलं आपलं घर फर्स्ट फ्लोअरला. फ्लोअर बंद आहे, बीर वाजवत आपण बघा. फ्लोअर पट्टुकनी ड्रो डोर खोलला. हवा बघा इथे वरते कसं उठत आहे. तिथे पडदे वगैरे सर्व उडायला लागलेत. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही घरी आलो आहे. तर मित्रांनो, आई आहे बघा सामान घेऊन आले. सुजल जा लवकर जायच्या आता, तू सामान घे. तर बघा, आई सामान घेऊन आले. पहिले कुठे लागते. तर आई तू एकटी कशी आली, तू फोन का नाही केला मला. अरे फोनच लेका इथं विसरली तर काय करू. मग हे कसं घेऊन आलीस तू एकटी. चालत 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 आली. मग भाऊजी इथं भेटले पश्चिम मार्केट जवळ बाहेर. अच्छा, अरे मग तू सांग भाऊजींना सांगायचं ना कोणातरी फोन करायला. आता इथं आल्यावर भाऊजी भेटले मग कसं सांगू. मग आपले येत होती 4 जण भेटली. मावशी कशा आहेत. बरेच ना तुम्ही संजोगची आई ना म्हणजे हा लेका. दुसरं भेटलं तर आई आई थांबा थांबा म्हणजे काय लेका. म्हणजे तुम्ही संजोगची आई ना, तुमचे व्हिडिओ फार छान आहेत. इथं पुराणी एक मावशी भेटले म्हणजे आजी तुमचे व्हिडिओ मस्त आहे एकदम झक्कास व्हिडिओ आहे. म्हणजे थँक्यू थँक्यू. म्हणजे रिक्षाने जात म्हणजे नाही मुलगा येणार आहे ना बाईक घेऊन म्हणून मी आपली बाजार बघत बघत चालले.
मस्त वाटलं जरा आज गेली तर छान वाटलं मला. ओके तर बस बस तू बस बस लेकी बस पाणी पण लेका पाणी आता लेकी येला तर सगळं लेकी दे आईला पाणी दे हो बसून 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 पी लेकी बसून पी ता आई 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 पाणी पिणार एकदम कायदेशीर बघू आता आईने काय काय बाजार आणलाय पूर्ण बाजार उठवलाय आईने सगळे ओळखीचे भेटलेत आईला बघ आई पाणी पिते आता एकदम कायदेशीर आरामात पी लेकी पाणी खूप मोठा बाजार आणलायस तू कारण की तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी आई सकाळी जाते तिकडे बाजारात बाजार आणायला तर काय काय आणलंय आई तू अरे बांगडे भेटले 100 रुपयाचे 5 अरे बापरे 150 रुपये बरोबर होती तर मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला हे सांगतो पहिला आईला आराम करू दे मग ते सगळं तुम्हाला बाजार दाखवणार आहे की आईने काय काय आणलं काय काय नाही तोपर्यंत पुढे ब्लॉग बघत राहा तर आई तू काय काय आणले आज बाजार मधून जाऊन सांग मला जरा लवकर अरे बांगडे आणले बघ ओ माय कॅट्स पापलेट गेग सुगरणी सोरा घरामधी आम्ही जातीच्या कोळणी मळणी आमचा धंदा पाण्यामधी आईने बांगडे आणले आणि हे आणलेत बोंबल्या कशा फ्राय करायला मस्त कुरकुरीत होतात हे बघा आणि हे आणलं मी कलेजी पेट्या ओ माय गॅड कलेजी पेटा आणल्या आईने एकदम कायदेशीर आहे बघा हे कलेजी पेट्या आणल्यात मी कलेजा पेट्या आणल्या आणि काय आणलं आंबे आणि आंबे आणले पपई आणला अंडी आणली आंबे पपई अंडी हे सगळं आईने आणले आहेत बघा पुन्हा बाजारात उठवून आणल्या आईने आणि प्रतिभाचे आता पण तिथे हल्ले डुले चालू आहे प्रतिभाचे आता पण मित्रांनो हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी रेसिपी आई बनवते जे आम्ही खातो ते बनवतो आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बनवतो आम्ही आणि तुम्हाला बोलवतो देखील की तुम्ही इंस्टाग्रामवर माझी लिंक आहे युट्यूब चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते त्या लिंकला क्लिक करा आणि मला इंस्टाग्रामवर मेसेज करा आणि यायचं असेल तर तुम्हाला 1-2 दिवस अगोदर मला मेसेज करा आम्ही तुम्हाला खायला पण बोलवतो फक्त दाखवत नाही तुम्हाला आम्ही रेसिपी तर मित्रांनो चला आज 4 जण मला भेटली खरंच आम्ही येऊ काय अहो मग मी एवढा माझा मुलगा घसा फोडून तुम्हाला आणतोय तुम्हाला यायचं असेल तर नक्की 2 दिवस अगोदर मेसेज करा नंतर या खायला पण नक्की या मित्रांनो हे बघा आई पण आईनी पण तुम्हाला इन्व्हाइट केलंय बिंदास या तुम्ही भले आता करोनामुळे सगळं बंद आहे लॉकडाऊन आहे ट्रेन बंद आहे तर ट्रेन चालू झाल्यावर या काही इश्यू नाही आपल्याला तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या पण 2 दिवस अगोदर आम्हाला मेसेज नक्की करा तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल बेल आयकन दाबून ठेवा तर मित्रांनो ब्लॉग इथे एंड करतो काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र.